डॉक्टर जे टी पोळ यांच्या इथं आत्ता जो एक प्रकार झाला याबाबत जे टी पोळांनी व सर्व डॉक्टरांनी मिळून आत्ता फलटणमधले मिळून एक आपल्या स्थैर्य लव या चॅनलसाठी एक प्रतिक्रिया दिली, ज्याच्या अंतर्गत बाबा मॉब हे करून मॉबची सायकोलॉजी घेऊन काही जणांनी आले, ह्याच्यामध्ये तुमचं नाव प्रत्यक्ष होतं. आत्ता आपल्यासोबत दत्ता एमपुरे आहेत, ते सांगतात नक्की हा प्रकार काय झाला. नमस्ते, मी दत्ता एमपुरे राहणार भाडेवी खुर्द. गुरुवारी संध्याकाळी मी साधारण 11 वाजता निकोप हॉस्पिटल इथं माझ्या आईला ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेलो आणि गुरुवार शुक्रवार शनिवार आईवर बऱ्यापैकी उपचार चालू होते आणि शनिवारी दुपारी अचानक आईची तब्येत थोडीशी खालावली, मग त्यानंतर रविवारी थोडंसं गेल्या 2-3 दिवस अगोदर आम्ही रेमडेसिवीरचा हे देत होतो. डॉक्टरांनी सांगितलं का रेमडेसिवीर द्यायचं गरजेचं आहे, पेशंट कव्हरच होणार नाही म्हटले, आणि कदाचित परिस्थिती तशी असेल पेशंटच्याशिवाय कव्हर होणार नाही म्हटले रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याशिवाय. तर आम्ही म्हटलं प्रांत साहेबांच्या कॉटेतून बाबा रेमडेसिवीर दिलं जातं तर तिथून घेतलं तर डॉक्टर साहेब बरं पडेल. तर म्हटलं नाही प्रांत साहेबांकडे पण आता शॉर्टेज आहे, तुम्ही तुमच्या सोर्सेसमधून भेटताय का उपलब्ध होत आहे का ते बघा. तर आम्हाला काय झालं नाही, तर मग आम्ही डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही तुमच्या लेवलनेच उपलब्ध करा आणि आम्हाला सांगा तिचे काय असतील ते पैसे आम्ही देऊ. तर त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ब्लॅक मार्केटिंग चालू आहे, 25-30 काही इंजेक्शनचे पैसे सांगतात तुम्हाला तर माहिती आहे, म्हटले डुप्लिकेट इंजेक्शन पण विकले जातात बाजारात, पण आम्ही जे देऊ ते इंजेक्शन ओरिजिनल असेल त्यामुळे तुमची आई बरी होईल याची खात्री माझी आहे असं डॉक्टर बघत आम्हाला त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन बोलले. तर ठीक आहे म्हटलं साहेब काय अडचण नाही, आम्ही किती पैसे घालवायला तयार आहोत, तुम्ही आमची आई फक्त तेवढी बरी करून द्या. तर त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की दवाखान्याचा ॲडव्हान्स 30,000 ते 25,000 रुपये लागेल तो भरा. त्यावेळी त्यांच्या पाच्यांनी 25-30,000 रुपये तिथं दवाखान्यात जमा केले त्याच रात्री. पुन्हा ते आम्हाला बघत डॉक्टरांनी बोलून घेतलं आणि म्हटलं रेमडेसिवीर एका ठिकाणी ऍडजस्ट झालेले आहेत पण किंमत थोडीशी जास्त आहे, तुमच्या पैशाची तयारी आहे का. तर आम्ही म्हटलं बाबा ठीक आहे डॉक्टर साहेब जीवापेक्षा काय महत्वाचं नाही, आम्ही आपले इंजेक्शनचे पैसे देऊ पण आता लगेच काय आमच्याकडे उपलब्ध नाही आहेत. रेमडेसिवीरची किंमत एका इंजेक्शनची का त्या पूर्ण डोसची? एका इंजेक्शनची किंमत आम्हाला ते म्हटले कमीत कमी 50-60,000 रुपये असेल. तर आम्ही म्हटलं डॉक्टर साहेब एवढे काय नाही पण 31,000 रुपयापर्यंत बघा. तर डॉक्टर म्हटले तुम्ही आत्ता तुर्तास 50 भरा, मी त्यांचा आत्ता कोर्स पूर्ण करतो. तर त्या मग आम्ही परत ते दिलेले 25-30,000 रुपये आणि त्याच रात्री परत एक अर्धा एक तासांनी भगत डॉक्टरांच्या हातात 50,000 रुपये आम्ही रेमडेसिवीरचे दिले त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही त्यांना ते पैसे दिले. त्यानंतर त्यांनी आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन आमच्या हातात दिलं, वरती नेलं आणि आमच्या समोर त्या नर्सबाईंनी ते इंजेक्शन टोचवलं. त्यावेळी माझ्या घरी माझी आई वयोवृद्ध असल्यामुळे मी काय परत दवाखान्यात गेलो नाही, माझे मित्र दत्ता एमपुरे हे गेले आणि त्यांनी ते त्यांच्या मातोश्रींना इंजेक्शन दिलं. तदनंतर ते 5 कोर्स आहे म्हटले, 4 इंजेक्शन आलेले आहेत, तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील. तर आम्हाला म्हटलं साहेब आमचं काय असेल पेशंट नेताना आम्ही तुमचे सगळे पैसे क्लिअर करतो, 1-2 दिवसात आवधे द्या, शनिवार रविवार आहे, सोमवारी आम्ही तुमचे पैसे सगळे भरतो. त्यांनी विश्वास ठेवला आमच्यावरती, आम्ही त्याबद्दल कसलंही दुमत नाही व्यक्त करत, बघा डॉक्टरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला ते इंजेक्शन दिले, आमच्या पेशंटला 5 इंजेक्शन दिले. आज जेव्हा काल रात्री अचानक मातोश्रींची तब्येत त्यांच्या खराब झाली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रात्री 12-12:30 दरम्यान घडलेली आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण मित्रपरिवार हे तिथं आपले एक एक जण लांब लांब थांबूनच मित्राला आदर देत होतो. ते मित्राच्या घरातले आले काय आले कुणी आम्हाला काय बोललं नाही. पेशंटचा जीव जाताना जवळजवळ 1 पाऊण तास आम्ही ऑक्सिजन लावा म्हणून ओरडत होतो. त्यांच्यातला कुणीही माणूस सीसीटीव्ही फुटेज दाखवावेत की त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट योग्य केली म्हणून. कमीत कमी 1 पाऊण तास आम्ही डॉक्टरचे केबिन शेजारी जे वार्ड होते तिथे नर्स किंवा काही कंपाऊंड बाय उपलब्ध होत्यात का, कोण हाकेला जाऊन येते का, बऱ्याच इकडे तिकडे केलं पण कोणी आलेलं. पेशंट दगावलं केवळ मला वाटतं जो त्यांचा स्टाफ आहे त्यांच्या हलगर्जीपणा हलगर्जीपणामुळे आणि डॉक्टर जी टी पोळ यांच्या आणि भगत डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे आमचं पेशंट गेलं. तरी आम्ही मान्य केलं संकट आहे आमचं नशीब होतं, म्हटलं बाबा आपली आई गेली चल जाऊ द्या. आम्ही सर्व मित्रांनी आमच्या मित्राला आदर दिला आणि या संकटातनं बाहेर पडू बाबा, चल झालं जे घडलं ते घडलं. तरी सुद्धा हे सगळं झालं झाल्यानंतर आज जे ते आरोप करतायत की एमपुरे परिवार का त्यांच्या 4-5 मित्र साथीदार आले आणि त्यांनी दवाखान्यात येऊन तोडफोड केली बिलावरनं,
तर आमच्याकडे त्याचा लिगली हा पुरावा आहे. त्यांचा जो चुलत भाऊ आहे प्रमोद यमपुरे तो असताना कर्णबधीर आहे, त्याला कानाने स्पष्ट ऐकू येत नाही. त्याच्या पायाला दुखापत झाली, तो लुंगीवर असतो, लंगडतच चालतो. तो गेला आणि मॅडमला म्हटला, मॅडम खाली नगरपालिकेची गाडी येऊन 1.5 तास थांबली, तुम्ही 2-2 मिनिटं करताय, 2-2 मिनिटं करताय, तर तुम्ही काही बॉडी देत नाही. 2 मिनिटं ती म्हटली, आम्हाला माहिती नाही, तुमचा तुम्ही चौकशी करून सांगते. तर सामाजिक कार्यकर्ते आरिफ पटेल आहेत, त्यांची स्वतःची अँब्युलन्स पलटणच्या सेवेसाठी बिना पैशाची फ्रीमध्ये अगदी 1 रुपया न घेता चालू आहे. ते म्हटले, मॅडम आम्ही सहकार्य करतोय, पैसे देतोय, तुम्ही फक्त काय बिलाचा विषय असेल तर तसं सांगा. ते मॅडम म्हटलं, त्या डॉक्टरांची सही झाली नाही, डॉक्टरांशिवाय मी कसं बिल द्यायचं. मग तेव्हा त्यांचे जे बंधू राजे, ते म्हटले, मॅडम पेशंट 1 वाजता गेला, आता सकाळच्या 10-11 वाजा आले, एवढ्या 11 ते 12 तासात तुम्ही काय केलं, तुमचं बिल पण रेडी झालं नाही का. आम्ही तिथे कोणतंही बिल कमी करा किंवा आमच्याकडून बिल घेऊ नका, आम्ही बिल देणार नाही, असा कोणताही वाद घातलेला नाही. तसा जर जीटी पोळ आणि त्यांच्या प्रशासनाकडे जर कोणता रितसर पुरावा असेल, त्यांनी तो जगासमोर दाखल करावा. त्या बदल्यात आम्हाला जी शिक्षा होईल ती आम्ही भोगायसाठी तयार आहोत. राहिला विषय हा, बिल मागत होतो तर त्या लेडीज बिल देत नव्हत्या, त्याचा आमच्याकडे व्हिडिओ चित्रीकरण आहे, लिगली व्हिडिओ आहे. बिल का देत नव्हत्या तर हे जर कारण सांगतो, आम्ही दिले होते 50,000 रुपये, राहिलेले 2 लाख रुपये बरोबर. तर ते ऑन पेपर आम्हाला 2 लाख रुपये मागू शकत नव्हते, त्यासाठी त्यांनी वाट बघितली भगत किंवा जीटींची यायची बरोबर. जीटींचा एक माणूस आला, तो बहुतेक अँब्युलन्स वगैरे काहीतरी चालवतो. तो म्हटला, अरे निलेश तुमचे ती रेमडेसिवीरचं जे बोलणं झालं तेवढे पैसे द्या. आणि म्हटलं 48-49,000 रुपये बिल राहिले दवाखान्याचं, तिरीत सर द्या, तुमची बॉडी घेऊन जावा. आम्हीही वाद न घालता आमचे मित्र, आम्ही आमच्या मित्रासाठी सक्षम आहोत, 10-20,000 रुपये गोळा करून 1-2 लाख रुपये भरायची आमची तयारी होती. आम्ही त्यांना रोख 2 लाख रुपये हॉस्पिटलच्या डावीकडची बाजू नवीन बिल्डिंग झाली तिथं त्यांचा आला तो अँब्युलन्स चालवणारा माणूस, आणि त्याच्या हातात आम्ही 2 लाख रुपये रोख दिले. रोख दिल्यानंतर त्यांनी आमची बॉडी ताब्यात दिली. बॉडी ताब्यात दिल्यानंतर आम्ही त्याचा अंत्यविधी करून घेण्यासाठी गेलो. पण आम्ही तेव्हा आणि 49,000 रुपये पण आम्ही रोख भरले आमच्या भाषांनी, त्याचीच फक्त त्यांनी आम्हाला पावती दिली, ह्या 2.5 लाख रुपयाची पावती दिली नाही. फक्त 2 लाख रुपये मागायसाठी ते ऑन पेपर मागता येत नाहीयेत. म्हणून हाच जीटी पोळ आणि त्यांच्या स्टाफने केलेला सर्व तमाशा आणि फलटण मधील हजारो पेशंटांच्या जीवाचे जीटी पोळांनी आज खेळ केलेला आहे, त्यांना दावणीला धरलेला आहे, त्यांच्या मृत्यूशी खेळ केलेला आहे. आणि आम्ही जेव्हा म्हटलं, बाबा आम्हाला रितसरही द्या, हा रितसर बिल द्या, तर ती बिल दिलं नाही, उलटे आमच्यावरती आमचे मित्र दत्ता यमपुरे अंत्यविधीचा कार्यक्रम बिल मागतानाचा व्हिडिओ केला, तो बिल मागताचा व्हिडिओ द्या, याच्यानंतर ते आपण सगळ्यांना दाखवूया. आम्ही फक्त बिल मागतो, आम्ही काहीही मागत नाही. प्रशासनाने जो माझ्यावर, माझ्या कुटुंबीयावर किंवा माझ्या मित्र परिवार जो आरोप केलेला आहे, आरोप केलेला आहे, तर त्यांनी तसं सीसीटीव्ही आम्ही जेवढी मित्र आहोत ती सगळी. आज हजारो लोकांवरती तो उपचार चालू आहेत, रोज 5-10 लोक दगावत आहेत, आणि एवढी मोठी जबाबदारी असताना तिथे सीसी कॅमेरे आहेत, म्हणजे नक्कीच ते चालू असले पाहिजेत. आणि त्यांनी तसं पोलीस प्रशासनाला निदर्शनास आणून द्याव, जर आम्ही आमच्याकडनं काही चुकीचा आरोप केलेला असेल, जर तोडफोड घडली असेल, काही झालं असेल, फलटण पोलीस स्टेशनचे केंद्र साहेब किंवा डिप्युटी साहेब यांनी त्याची सखोल चौकशी करावी, आम्हाला फोन करावा, आम्ही आहे तिथे बोलवलं, तिथे हजर व्हायला आमचे जेवढी मित्र आहेत आम्ही तिथे. नाही मग आता हे सगळं झाल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सगळी सुरू असते. म्हणणं आहे की सदोष मनुष्यवादाचा, एवढे पैसे घेतल्यानंतर देखील आमच्या पेशंटला सुखसुविधा दिल्या नाहीत, सदोष मनुष्य ऑक्सिजन लावला नाही. ऑक्सिजन लावताना त्यांचे जे स्टाफ होते ते त्यांचीच एकमेकाचे खिल्ली उडवत होते, कोण मोबाईल मध्ये बघतोय, कोण कुठे बघतोय. इमर्जन्सी जर असते म्हणतायत, आमच्या डॉक्टरांकडे 100 पेशंट आहेत, तर त्या वेळेला 100 पेशंट जर क्रिटिकल झाले, कोरोनाचा पेशंट ब्रिदलेस कधी येऊ शकतो, तर ते का आले नाहीत, ते तिथं उपलब्ध होते का, जे ती पोळ किंवा भगत, ते त्यांनी त्या सीसीटीव्ही मध्ये दाखवावं. आमचा पेशंट निष्प्राण झाल्यानंतर भगत आले आणि हे इंजेक्शन आणा, ती इंजेक्शन आणा, आणि असले खोटे नाटकं त्यांनी आमच्याकडे केलेले आहेत. या गोष्टीबद्दल आम्ही, जर त्यांचा जो आरोप आहे तो आरोप त्यांनी साबित करावा, आम्ही म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहोत. आणि आमच्याबद्दल त्यांनी जी रेमडेसिवीर आहे ते खरं दिलं का खोटं दिलं, जर खरं दिलं असेल तर आमच्या आईचा स्कोर होता 12 ते 13. 5 वेळ इंजेक्शनचा कोर्स झाल्यानंतर आमची आई ठणठणीत बरी व्हायला पाहिजे होती, मग आमची आई गेलीच कशी. आणि आतापर्यंत जितक्या ह्यांना रेमडेसिवीर अलॉट झाले प्रांताकडून, त्या रेमडेसिवीरची संपूर्ण चौकशी करावी, आणि त्या रेमडेसिवीरच्या चौकशीनंतर प्रांतांनी हे हॉस्पिटल माझ्या तरी मते कमीत कमी महिनाभर बंद ठेवावं, पूर्ण चौकशी करेस्तोपर्यंत. प्रत्येक पेशंटला ऑक्सिजन दिला जात नाही, ऑक्सिजन चालू असला
जर ह्यांचा डॉक्टर जागेवर नसतो, डॉक्टर जागेवर नसला तर त्यांचा स्टाफ जागेवर नसतो, पेशंटच्या जीवाशी संपूर्णतः यांनी खेळ चालवलेला आहे जेटी पोळ यांनी. आणि पोलीस प्रशासनावरती बर्डन आणतायत. केंद्रे साहेबांना देखील हा जेटी पोळ असा माणूस आहे राक्षस कसाई की हा म्हटला तुला त्यांनी कारवाई होती का बघ आज एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला. अरे तुरीने हा व्यक्ती बोललेला आहे याच्या आमच्याकडे देखील पुरावे आहेत, याच्या आमच्याकडे देखील आम्ही ती माणसं समोर उपलब्ध करू शकतो पोलीस स्टेशन समोर. आमचं पोलीस प्रशासनाबद्दल कसलंही दुमत नाहीये. पोलीस प्रशासनाने फक्त माणुसकीसाठी आणि हजारो लोकांच्या जीवासाठी ह्या डॉक्टर लोकांच्या दबावाला बळी पडलेले आहेत. आम्ही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यावर किंवा पोलीस यंत्रणेवरती कसलीही टीका करत नाही, आमची त्यांच्याबद्दल कसलंही दुमत नाहीये. पण जेटी पोळ आणि आमच्यावरती खोटा गुन्हा नोंद करणाऱ्या महिलेवरती आणि त्यांच्या स्टाफवरती जोपर्यंत गुन्हा होत नोंद होत नाही तर उद्या आम्ही प्रांत साहेबांना ह्या बाबतीत निवेदन देणार आहोत. आणि त्या निवेदनावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही देखील उपोषणाचा इशारा देतो. ठीक, कोर्टात पण त्याची कारवाई करू. त्यांनी जे आरोप केलेत आमच्यावर ते त्यांनी तसे सिद्ध करून दाखवावे, नाहीतर त्यांचं मग ते जे काय हॉस्पिटलचं लायसन आहे ते रद्द करून टाकावं प्रांत साहेबांनी. प्रॉपर्टीची चौकशी व्हावी, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी. 200-300 एकर जमीन एवढ्याला ह्यांचे हॉस्पिटल प्लॉटिंग सगळं आम्हाला माहिती आहे. जेटी पोळांनी असं नादात राहू नये, आम्ही फलटण मध्ये राहतो आणि ते फलटण मध्येच राहतात. धन्यवाद.